राजस्थान के उदयपुर में एक बेगुनाह हिंदू कन्हैया लाल नामक युवक की नुपुर शर्मा के विधान पर समर्थन करने पर गौस मोहम्मद और मोहम्मद रियाज अंसारी इन दो आरोपियों ने निर्मम हत्या के विरोध में हत्यारे दोनों नराधमों पर क्रूरतम हत्या कर दहशत फैलाने का गुनाह दाखिल करके आरोपियों को जल्द से जल्द फांसी की सजा देने की मांग भाजपा के वरिष्ठ नेताओं द्वारा दी गई है। इस्लाम के नाम पर किसी निर्दोष की सरेआम हत्या कर उक्त घटना का वीडियो बनाकर सोशल मीडिया पर वायरल कर दहशत फैलाने का मंसूबा रखने वाले इस प्रकार की कायराना हरकत कर देश की शांति और चमन में खलल डालकर डर का माहौल बनाकर हिंदुओं के धैर्य की परीक्षा न ले, ऐसी चेतावनी भी भाजपा नेता राम मोवाड़े ने दी। एकदम निंदनीय है, देशाचे विरोधी पाकिस्तान मध्ये जाऊन ट्रेनिंग घेऊन येतात आणि अशा कट्टर हिंदुत्ववादी लोकांना ते मारतात, हे बरोबर नाही। आणि त्यांना त्वरित फाशी मिळावी यासाठी आम्ही एकत्रित झालो आहे आणि अशी घटना यानंतर होऊ नये आणि झाली तर आता आमच्या भावनं म्हटलं की जो हिंदूंनी खून नेऊ पाणी आहे ते आम्ही दाखवून देऊ आणि खरोखरच खून आमच्या सावनेरला काही मुस्लिम बांधव आहे काही वर्षापासून राहत आहे चांगले वागत आहे ते आमचे भाऊबंद आहे पण आता काही नव्यानी बांगलादेशी म्हणून काही सात आठ लोक आलेले आहेत त्यांनाही तपासून पोलिसांनी त्यांना तपासून त्यांना कोण कुठलाय ते काढावं आणि त्यांना आपल्या इकडे पाठवावं कारण ते झोपडपट्टीत राहतात त्यांच्या बापाची जागा नाही। एनबीसी न्यूज के लिए संवाददाता किशोर ढुंडेली की रिपोर्ट।